ज्या महिलांना आतापर्यंत 4,500 रुपये मिळण्याऐवजी फक्त 1,500 रुपये मिळालेत, तर यामागचं कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला आपल्या चॅनलवरती भेटेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद, तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, ज्या महिलांना 4,500 रुपये मिळणार होते फक्त त्यांना आता 1,500 रुपये मिळालेले आहेत, तर यामागचं कारण काय ते व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा, ठीक आहे. तर बघा, तुम्हाला 4,500 रुपये न मिळता तुम्हाला फक्त 1,500 रुपये मिळाले, तर बघा यामागचं कारण काय आहे की तुम्ही ज्यावेळेस माझी लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस फॉर्म भरला होता, त्यावेळी फॉर्म भरताना तुम्ही जो बँक खातं दिलं होतं त्या बँक खात्याला आधार सीडिंग केलं होतं, पण त्या बँक खात्याला तुम्ही काय केलं की आधार सीडिंग न करता KYC आणि आधार लिंक करून घेतलं. पण तुम्ही आधार सीडिंग न करता तुम्ही काय केलं, ते बँक खातं दिलं आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडं फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही काय केलं की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नाही, म्हणून त्यासाठी तुम्ही काय केलं पुन्हा एकदा न्यू खातं ओपन केलं, किंवा तुमच्या अगोदर त्याच्या अगोदर तुमच्याकडे एखादं खातं जुनं असेल किंवा लग्न अगोदरचं असेल, कोणत्याही प्रकारचं दुसरं खातं असेल की त्या बँकेला आधार सेटिंग ऑलरेडी असेल, आणि त्याच्यामध्ये काय झालं की तुमचं जर जो पहिला अकाउंट आहे त्या बँकेला आधार सेटिंग, आधार लिंक, KYC सगळं काही व्यवस्थित होतं आणि त्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये गेले. आणि नंतर काय झालं की तुम्ही ज्यावेळेस न्यू बँक खातं ओपन केलं त्या बँक खात्याला तुम्ही आधार सेटिंग, DBT, KYC, त्याच्यानंतर आधार लिंक हे सगळी गोष्टी केली आणि त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, हे गोष्टी केल्यानंतर ते काय झालं की त्या मोबाईल आधार बँक खात्यासोबत ते जो न्यू खातं दिलं होतं त्या बँकेला आधार सेटिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचे 1,500 रुपये जमा झाले. आणि जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक खाते असतील तर त्या सर्व बँक खात्यामध्ये चेक करून घ्या तुम्हाला ते पैसे मिळाले का, आणि तुमचं जर हे तुम्हाला माहिती नसेल की तुमच्याकडे कोणकोणते खाते आहेत तर याच्यासाठी देखील ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन नक्की चेकआउट करा. तुम्हाला नक्की त्याच्यावर कळेल की तुमचं बँक खातं DBT कोणतं इनेबल आहे आणि तो कशाप्रकारे चेक करायचं, तर याच्यावर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो जाऊन नक्की चेकआउट करा. त्याच्यामध्ये सर्व डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आधार सेटिंग कशाप्रकारे चेक करायचं आणि त्याच्यामध्ये काय काय करायचं तुम्हाला सगळं काय व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा एंड स्क्रीनमध्ये व्हिडिओ मिळून जाईल, तेथून जाऊन देखील तुम्ही चेकआउट करून घ्या. त्याच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.